नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण 500 इतके प्रश्न बघणार आहोत. सर्वच विषयावरती व्याकरण, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असे हे विषय याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे. तरी शेवटपर्यंत बघा, सर्वच परीक्षाकरता तुम्हाला भरपूर याच्यातून फायदा होऊ शकतो. तरी आपण नवीन जर असाल तर चॅनलसोबत जुळू शकता तुम्ही, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. तर पहिला जो विषय आहे तो व्याकरणवरती बघूया. व हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी तयार होत असतो, तुम्हाला सुद्धा वेळेच्यामध्ये आपण देणारच आहोत प्रत्येक क्वेश्चनमध्ये. तर अ अधिक उ त्या जे आहे दोन स्वर एकत्र येतात आणि ओ हा स्वर तयार होतो, लक्षात ठेवा. त्यानंतर जोडाक्षर म्हणजे काय असतं, दोन किंवा जास्त व्यंजने अधिक स्वर जर आला तर जोडाक्षर होत असतं. इंग्रजी स्वरांची जोडी कुठली आहे, तर अ आणि आ हे जे आहे इंग्रजी स्वरांची जोडी आहे. मराठीमध्ये 12 प्लस हे इंग्रजीतून आलेले 2 असे टोटल आपले 14 स्वर होतात. ओरिजिनल आपले जे स्वर आहे तर ते किती आहे, 12 आहे, आणि इंग्रजीतून आलेले 2 अ आणि आ. वर्णमालेत एकूण किती व्यंजनं आहेत, व्यंजनं विचारलेली आहे, एकूण किती व्यंजने आहे, टोटल 34 व्यंजने आहे प्लस 2 जे आहे स्वरांत आहे आणि त्याच्यानंतर 12 जे आहे स्वर आहे. ओके, तर लक्षात घ्या 34 प्लस 2 प्लस 12. ओके, अम आणि आहा असे दोन हे विसर्ग आणि हे 12 स्वर आणि हे 34 असे टोटल जे होतात 48 इतके होतात, प्लस 2 इंग्रजीतून आलेले म्हणजे टोटल होतात मग 50. अ हा स्वर कोण्या प्रकाराचा आहे, ए हा स्वर. तर हा जो आहे ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे की संयुक्त आहे, तर हा संयुक्त स्वर आहे. ए तयार होतो अ अधिक ई किंवा मग मोठी ई, अ छोटी ई अधिक मोठी ई हे जर मिळालं तर काय तयार होतं, ए हा स्वर होतो, एडक्यातला ए. उष्म वर्ण कुठले, जे स्वर आपण जेव्हा वर्ण जे किंवा स्वर म्हणा जे आपण उच्चारतो, वर्ण म्हणजे सर्व झालं व्यंजन आले स्वर याल त्याच्यामध्ये, जेव्हा आपण उच्चारतो तर तेव्हा जे आहे त्याच्यामध्ये उष्म अशी जी आहे तयार होतं आपला मुखामध्ये, तर त्याला उष्म वर्ण असे म्हणतात. श स स आपण जेव्हा बोलतो तेव्हा जी आहे आपल्या मुखातून थोडी उष्मा बाहेर पडते म्हणून त्याला उष्म स्वर असे म्हणतात. स्वरादी कोणते, ज्याच्यामध्ये स्वर अगोदर असते त्याला स्वरादी म्हणतात. अम आणि आहा हे दोन काय, स्वरादी. शाळा हे कोणते नाम आहे, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे शाळा. तर याचं योग्य उत्तर आहे शाळा जी आहे ते एक सामान्य नाम आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात, ते कोणते आहे, 3 मुख्य, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. एखाद्या विशेष वस्तूला जे नाव दिलं असतं ते विशेष नाम, एखाद्या जातीचे जे असतात सर्व गुणधर्मवाले समान गुणधर्म किंवा एका जातीचे म्हणतात त्याला, तर ते म्हणजे सामान्य, आणि भाववाचक म्हणजे विशेष, त्याच्यातून भावना व्यक्त होत असेल तर भाववाचक, गुणधर्म जे आहे दिसत असेल तर विशेष नाम, आणि भावना व्यक्त होत असेल किंवा त्याच्यातून जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्यांच्या भावनाबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर त्याच्यातून कळत असेल तर ते भाववाचक नाम होतं. काकाने मला शाबासकी दिली हे आपल्याला ओळखायचं आहे, कुठलं नाम आहे शाबासकी, शाबासकी याच्यातून काय व्यक्त होत आहे, हे कुठलं नाम असू शकते शाबासकी, तर हे भाववाचक नाम. शब्दाच्या जाती किती असतात, शब्दाला एकूण 8 जाती आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कशा प्रकारचे शब्द आहे, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कसे आहे, विकारी आहे, लक्षात घ्या, विकारी आणि अविकारी.
अशा दोन शब्दाच्या जाती असतात. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी जे आपण जेव्हा याचा यूज करतो तो शब्दामध्ये जे या वाक्यामध्ये एक विकार निर्माण होतो म्हणून त्याला विकारी म्हणतात. विभक्ती ओळखायची आहे सलाते, सलाते कुठली विभक्ती आहे ते ओळखायचं आहे तर द्वितीयामध्ये असते, सलाते कर्माला लागून असेल तर द्वितीय. विभक्ती ओळखायची आहे तय्या, तर ही आहे सप्तमी. चाचीची विभक्ती ओळखायची आहे तर लक्षात ठेवा चाचीची षष्टी. संबोधन काय दर्शवत असतो, हाक देणे, बोलावणे, आज्ञा देणे, मुलांनो इकडे या, तर नो जे आहे ते काय दर्शवते, संबोधन. नो, मुलांनो इकडे या, हाक देणे, बोलावणे, आज्ञा देणे म्हणजे संबोधन. विभक्ती ओळखा उन हुन कुठली विभक्ती आहे, कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहे. तर पंचमीचं आहे प्रत्यय उन हुन. ने येशी हे कशाचं कुठल्या विभक्तीचं प्रत्यय आहे, विभक्ती ओळखायची आहे ने येशी. तर तृतीयाचे हे प्रत्यय आहे विभक्तीचे ने येशी. मुलांनो शिस्तीत चला, विभक्ती ओळखायची आहे मुलांनो, नो लागलेला आहे, काय असेल, संबोधन. विभक्ती ओळखायची आहे घोड्याने, ने लागलेला आहे इथे, राजास पाडले याचे जे बोल्ड केलेलं आहे कलर दिलेला आहे हे ओळखायचं ने. ने येशी कशी असते, ने येशी म्हणजे कुठली विभक्तीचे प्रत्यय, ने येशी तृतीया. करण म्हणजे काय, करण म्हणजे क्रियेचे साधन किंवा वाहन म्हणजे करण. जसं मी गावाला ॲटो रिक्षाने जातात, ॲटो रिक्षा काय झालं, साधन म्हणजेच काय, करण. सर्वनाम प्रकार ओळखा, मी आपण हून त्यांना देणगी दिली, आपण कुठलं सर्वनाम आहे, आत्मवाचक. हा ही हे सर्वनामे कोण्या प्रकारची आहे, हा ही हे जे सर्वनाम आहे हे ह्याचा प्रकार कुठला आहे, ही दर्शक सर्वनामे लक्षात ठेवा. हा ही हे आपण हा ही ने समोरच्याला दर्शवतो, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे प्राणी आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, दर्शक सर्वनामे. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, विशेषणाचा प्रकार ओळखायचा, चांगला कुठलं विशेषण आहे. तर अधिविशेषण जे आहे अगोदर आलेलं आहे विशेषण म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अधिविशेषण. तो प्रकार कुठला आहे, अधिविशेषण. चांगला हा जे आहे नामाच्या समोर आलेला आहे, सामान्य नामाच्या. मुलगा कोल्हापुरी चिवडा नागपुरी संत्री विशेषण ओळखायचं आहे, कोल्हापुरी चिवडा नागपुरी संत्री. तर नाम साधित विशेषणाचे हे जे आहे एक्झाम्पल इथं दिलेले आहे, हे एक्झाम्पल आहेत नाम साधित विशेषणाचे. नाम साधित काबर म्हटलेलं आहे, कोल्हापुरी नाम आहे, नागपुरी नाम आहे, ओके. तर नाम साधित आहे, चिवडा संत्री हे सुद्धा नाम आहे. मी कविता लिहित असे काळ ओळखायचं आहे, असे म्हटलेलं आहे म्हणजे भूतकाळ. तर असे असं जर असतं तर काय आपण म्हणतो, रीतीभूतकाळ. क्रियापद म्हणजे काय होतं, वाक्याचा जो अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे क्रियावाचक शब्द त्याला आपण क्रियापद म्हणतो. मुलांनो चांगला अभ्यास करा, याच्यामध्ये क्रियापद काय, करा. मुलांनो चांगला अभ्यास करा, तर हे वाक्य कुठल्या प्रकारचं असं विचारलं होतं, याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य आहे, मुलांनो चांगला अभ्यास करा. अबब केवढी प्रचंड आगी कुठल्या प्रकारचं वाक्य, अबब केवढी प्रचंड आगी. तर उद्गारार्थी हे वाक्य आहे, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे लक्षात ठेवायचं, उद्गारार्थी वाक्य आहे. मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी कुठल्या प्रकारचं वाक्य, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. योग्य उत्तर आहे विद्यार्थ, विद्यार्थ वाक्य आहे. याच्यामध्ये आज्ञा वगैरे जे येतं ते विद्यार्थ असतं लक्षात ठेवायचं, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. एकदा दोनदा हजारदा कुठली क्रियाविशेषणे आहेत,
तर ते आवृत्तीवाचक एकदा दोनदा हजारदा वर खाली पुढे मागे कोणत्या जातीचे शब्द आहे? तर हे आहे क्रिया विशेषण, लक्षात ठेवा वर खाली पुढे मागे काय क्रिया विशेषण। अविकारी शब्द म्हणजे काय? अविकारी अवयवांना जे आहे अविकारी म्हणतात। अवयव हे स्वतः दुसऱ्याला काहीही चिपकून घेत नाही म्हणून त्यांना अविकारी असं म्हणतात। ओके, त्याच्यामध्ये कुठलाही विकार येत नाही म्हणजे ते दुसऱ्याला जुळत नाही। रेल्वे खाली शहाण्यापुढे घरासमोर शाळेजवळ हे जे आहे लागून आलेले याला सर्व याला हे काय आहे? शब्दयोगी अवयव आहे कारण हे सर्व कशाला लागलेले आहे? नामाला लागलेले आहे। ओके, शाळेजवळ घरासमोर शहाण्यापुढे रेल्वे खाली तर नामाला लागून आलेली जी असतात ती काय असतात? खाली पुढे समोर जवळ हे शब्दयोगी अवयव आहे। आज्ञेबर हुकूम शब्दयोगी अवयव जे आहे त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा अवयवाचा। तर योग्यता वाचक आहे आज्ञा बर हुकूम। आणि या शब्दाची जात कुठली आहे? तर उभयान्नवी अवयव आहे आणि। मरावे परी कीर्ती रूपे उरावे उभयान्नवी अवयव आपल्याला ओळखायचा आहे। मरावे परी कीर्ती रूपे उरावे तर परी हे आपल्याला काय करत आहे? विरोध दर्शक हे उभयान्नवी अवयव आहे ज्याच्यामध्ये आलेलं मरावे परी कीर्ती रूपी उरावे। केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे कुठलं प्रमुख लक्षण आहे केवल वाक्याचं? त्यात एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं। मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही म्हणजे दोन वाक्य नसतं एकच वाक्य असतं त्याच्यामध्ये एकच उद्देश शाळेत जाणार नाही कशामुळे? तर ताप आल्यामुळे। ज्या समासात द्वितीय पद हे प्रधान असतं त्याला आपण कुठला समास म्हणतो? त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हणत असतो ज्यामध्ये द्वितीय पद हे प्रधान असतं। ज्या समासात प्रथम पद प्रधान असते त्याला आपण कुठलं वाक्य म्हणत असतो? तर योग्य उत्तर अव्ययीभाव समास ज्या समासात प्रथम पद हे प्रधान असतं। ज्या समासात द्वितीय किंवा दोन्ही पद जे आहे प्रधान असतात दोन्ही म्हटलेलं आहे तर ते असतं द्वंद्व समास। लक्षात ठेवा दोन्ही पद जर प्रधान असतील तर ते द्वंद्व समास। ज्या समासात द्वितीय दोन्ही पद प्रधान नसतात ज्या समासात दोन्ही पदं जे आहे प्रधान नसतात असं कुठलं? म्हणजे दोन्ही नसून तिसऱ्याचा त्याच्यामध्ये बोध होतो ते म्हणजे बहुव्रीही समास। समास ओळखायचा आहे भाऊ बहीण हरिहर भाऊ बहीण हरिहर दोन्ही महत्त्वाचे पद आहे हरी आणि हर बहीण आणि भाऊ तर द्वंद्व समास। पुरण पोळी पुरण घालून केलेली पोळी समास ओळखायचा आहे। बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे पुरणपोळी। मध्यम पदलोपी कर्मधाराय समास आहे लक्षात ठेवा मध्यम पदलोपी कर्मधाराय समास पुरणपोळी। क्षणोक्षणी यथाशक्ती याच्यामध्ये पहिलं पद जे आहे महत्त्वाचं आहे यथा आणि क्षणो तर अव्ययीभाव समास आहे। चहा पाणी समाहार द्वंद्व समास आहे चहा पाणी इत्यादी। मीठ भाकर समाहार द्वंद्व रमाकांत समास ओळखायचा आहे। रमा आहे कांत ज्याची असा तो बहुव्रीही समास तिसऱ्याचा बोध होतो। बारभाई बारा भाऊंचा समूह समूह जेव्हा येतं तेव्हा कुठला समास होतो? तर द्विगु समास। मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे? मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीन आहेत। कुठली कुठली आहे? तो ती ते आही हे आणि जो जी जे आणि टोटल सर्वनामे किती आहे? नऊ आहे। लिंगानुसार फक्त तीनच आहे तो ती ते आही हे आणि जो जी जे। खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांचा विभक्तीचा प्रकार शोधायचा आहे। मुलांनो हेच आहे मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा। विभक्तीचा प्रकार कुठला? नो आलेला आहे। नो म्हणजे काय असतं?
नो जर आलं लागून तर काय असतं? संबोधन. अकलेचा खंदक म्हणजे काय? तर अकलेचा खंदक म्हणजेच मूर्ख मनुष्य. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे काय? मागून येऊन वरचढवणे. म्हणीचा अर्थ असं विचारू शकतात. काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणीचा अर्थ ओळखा. काही पर्याय तुम्हाला दिले असेल. जी गोष्ट जवळ असतात इतरत्र शोधणे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. गोगलगाय अन पोटात पाय. बाहेरून गरीब दिसते परंतु आतून जे कपटी असतात त्याला काय म्हणतात? गोगलगाय अन पोटात पाय. कोल्हा काकडीला राजी. सर्व महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो वारंवार येतात. लहान माणसे जे आहे अल्पसंतुष्ट असतात म्हणजेच कोल्हा काकडीला राजी. आधी जन्मलेला म्हणजे लहान भाऊ की मोठा भाऊ? आधी जन्मलेला मोठा त्याला आपण काय म्हणतो? अग्रज. आणि लहान जो असतो तो अनुज. एकच अक्षर परत परत येतो व त्यामुळे भाषा ही तालबद्ध होते तेव्हा कोणता अलंकार होतो? एकच अक्षर जे आहे पुन्हा पुन्हा येत असते आणि त्यामध्ये भाषेमध्ये एक ताल निर्माण होतो त्याला कुठला अलंकार म्हणतात? त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. बालिश बहु बायकात बडबडला. याच्यामध्ये ब ब ब हा परत परत आलेला आहे. बालिश बहु बायकात बडबडला. एकच अक्षर आलेला आहे परत परत आणि त्याच्यामुळं काय पुन्हा पुन्हा आल्यामुळं तालबद्ध निर्माण झालेला आहे. भाषेला एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. आणि असं जर झालं तर कुठला अलंकार असतो? अनुप्रास. श्लेष अलंकार हा केव्हा होतो? तर केव्हा तो श्लेष अलंकार? शब्द एकच राहील परंतु त्याचे दोन अर्थ निघेल. हे मेघा तू सर्वांना जीवन देतो. इथे मेघा म्हणजे पाणीसुद्धा होतं आणि जीवनसुद्धा होतं. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजेच काय? पाणी. आणि जीवन म्हणजे जीव. उपमा अलंकार काय असतं? उपमा अलंकार म्हणजे काय? वस्तूमधील समानता याच्यातून दर्शवली जाते. सम समान असं जर गुणधर्म दिसलं तर कुठला अलंकार? उपमा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो? तर उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमानच आहे. अक्षर जणू मोतीच असं जर असेल. अक्षर कसे? जणू मोतीच म्हणजे उपमेय हे उपमान आहे असं जर दाखवलं असेल तर उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. अपणनुती अलंकार केव्हा होत असतो? अपणनुती अर्थ हा गुपित असतो तेव्हा जो आहे अपणनुती. हे संत नाही देवच आहे याच्यामध्ये अर्थ जे आहे गुपित आहे. हे संत नाही आहे काय? देवच आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्थ जे आहे लपून ठेवलेला आहे असं जर दिसत असेल तर अपणनुती अलंकार लक्षात ठेवा. रूपक अलंकार केव्हा होतो? तर रूपक अलंकार उपमेय व उपमान हे समान जेव्हा दाखवतात तेव्हा कुठला अलंकार होतो? उपमेय हे जणू उपमानच आहे म्हणजे कुठला अलंकार? रूपक अलंकार. अन्योक्ती अलंकार तर याच्यातून आपल्याला उद्देशून कोणाला जर बोललं किंवा टॉन्ट जर मारला तर कुठला अलंकार असतो? अन्योक्ती अलंकार. कोंबड्याची आवरणे तसं हंसाचा काय असतो? कोंबड्याचे आरवणे तसं हंसाचं काय? कलरव लक्षात ठेवा. मोराची केकावली तसं मुंग्याचं काय? तर मुंग्यांचा काय असतो? गुंजा रव. गृह हस्तशीर्ष हे कुठल्या प्रकारचे आहे शब्द? तत्सम आहे, तद्भव आहे, कुठले आहे? तर हे संस्कृत शब्द आहे म्हणून यांना काय म्हणतात? तत्सम शब्द असं म्हणतात. बटाटा हापूस हे कुठल्या शब्द आहे? परदेशी आहे, तत्सम आहे, तद्भव आहे, फारसी आहे. तर हे पोर्तुगीज शब्द आहे. खुळा घोडा रेडा हे कशातून आलेले आहे मराठीमध्ये शब्द? खुळा घोडा रेडा हे देशी शब्द आहे. कुठले शब्द आहे? हे देशी आहे. ऑलरेडी मराठीमधूनच हे शब्द मराठीत आहे. त्याच्यानंतर आता आपण इतिहासावरती प्रश्न जाणून घेऊया. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले?
1556 मध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालं. पहिलं युद्ध कधी झालं तर 1526 मध्ये कोणामध्ये झालं? इब्राहिम लोधी आणि बाबरमध्ये झालं. दुसरं युद्ध कधी झालं पानिपतचं? दुसरं युद्ध झालं 1556 मध्ये कोणामध्ये झालं? हेमू आणि मुघल. आणि तिसरं युद्ध झालं 14 जानेवारीला 1761 मध्ये मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाण घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठी पेशवे सदाशिवराव पेशवे, लक्षात ठेवा. लखनऊ करार कोणामध्ये झाला? तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो आहे लखनऊ करार झाला. कोणत्या साली बंगालची फाळणी रद्द करण्यात आली? तर 1911 मध्ये जी आहे बंगालची जी फाळणी आहे ती रद्द बाद झाली. महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना यांनी केली. होम रूल म्हणजे आपले घरचे नियम, त्याला म्हणतात होम रूल. याची स्थापना महाराष्ट्रामध्ये कोणी केली? तर लोकमान्य टिळकांनी. आझाद हिंद सेनेत या महिला अधिकारी होत्या? डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन ह्या जे आहे आझाद हिंद सेनेमध्ये काय होत्या? महिला अधिकारी होत्या, लक्षात ठेवा. गांधी युग याचा कालखंड कुठला आहे? गांधी युग. एकोणीसशे 1915 ते 1948 हा जो कालखंड आहे याला गांधी युग म्हणतात. गांधीजी जे आहे साऊथ आफ्रिकेवरून परत आले भारतामध्ये आणि त्याच्यानंतर जे आहे भारत पारतंत्र्यात होतं आणि त्या स्वातंत्र्यापर्यंतचा जो युग आहे त्या युगाला आपण गांधी युग म्हणतो. गांधीजीच्या आगमनापासून 1915 पासून ते 1948 पर्यंतचा. यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला. ब्रिटिश जे आहे भारतीयांचा कसं शोषण करत आहे आर्थिक, याचा सिद्धांत कोणी मांडला? डॉक्टर दादाभाई नवरोजी. तर दादाभाई नवरोजी सॉरी डॉक्टर ने दादाभाई नवरोजी. मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष म्हटलेलं आहे डॉक्टर बेग. हे मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष होते. भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते? पहिले व्हाईसराय म्हटलेलं आहे लॉर्ड कॅनिंग, पहिला व्हाईसराय. 1857च्या क्रांतीचे प्रतीक काय होते? 1857चा उठावरती प्रश्न असतातच बऱ्याचशा परीक्षेमध्ये, तर लाल कमळ हा त्याचा होता क्रांतीचा प्रतीक 1857च्या उठावाचा. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये गोळ्या कोणत्या इंग्रजनं चालवल्या होत्या? जालियनवाला बाग हत्याकांड. तर जनरल डायर जो होता यानं निष्पाप जी जनता होती त्याच्यावरती जालियनवाला बागमध्ये हत्याकांड जो झाला होता त्याच्यामध्ये गोळ्या चालवल्या होत्या. चले जाओ आंदोलन किती कलमी होतं? चले जाओ तर हे होतं 12 कलमी आंदोलन चले जाओ. त्याच्यानंतरचा प्रश्न, असहकार आंदोलन हे कधी सुरू झालं होतं? असहकार म्हणजे इंग्रजांना जे आहे सहकार द्यायचा नाही, त्यांना सहाय्य करायचं नाही, म्हणजेच असहकार. 1 ऑगस्ट 1920 जी सुरुवात झाली होती. 1909च्या कायद्याशी संबंधित अधिकारी कोण होते? 1909चा कायदा मोर्ले मिंटो कायदा, तर मोर्ले मिंटो त्याला संबंधित होते. हैदराबाद संस्थान निजामच्या तावडीतून कधी मुक्त झालं? September 17, 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर जे आहे हैदराबाद जे संस्थान आहे याच्यामध्ये बहुसंख्य जनता ही हिंदू होती आणि राजा मुस्लिम होता आणि भारत सरकारनं मग याला जे आहे निजामाच्या तावडीतून मुक्त केलं. कधी केलं? 17 सप्टेंबर 1948. जुनागड म्हणजे आताचं गुजरात हे जे संस्थान आहे भारतात केव्हा विलीन झालं? तर 20 फेब्रुवारी 1948 मध्ये. यानं सोटी सोमनाथ मंदिर येथे हल्ला केला. भरपूर सोनं होतं या मंदिरामध्ये आणि सुवर्ण जे आहे लुटून घेऊन गेला होता मोहम्मद गझनी. खाली
राज्यांचा त्यांचा कार्यकाळानुसार आपल्याला मांडणी करायची आहे. बाबर आहे, अकबर आहे, जहागीर आहे, हुमायूँ आहे. त्यांच्या कार्यकाळानुसार लावायचा आहे तुम्हाला. तुम्ही लावलं असेल तर आधी बाबर, नंतर मग हुमायूँ, नंतर अकबर आणि शेवटी जहागीर. तर बाबर सर्वात आधी, जहागीर सर्वात शेवटी, मदात कोण आहे मग? हुमायूँ आणि अकबर. बंगाल प्रांतात दुहेरी शासन प्रणाली ही कोणा सुरू केली? तर लॉर्ड क्लाइव्ह यानं जे आहे बंगाल प्रांतामध्ये दुहेरी जी आहे शासन प्रणाली सुरू केली. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखले जाते, लॉर्ड लिपन. मुद्रा राक्षस हे कोणाचे काव्य आहे? मुद्रा राक्षस विशाखा दत्त. सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे कसे होते? तर त्याचं जे मॅप होतं ते कशा पद्धतीचं होतं असं म्हणणं आहे, त्रिकोणाकृती होतं अशा टाईपचं. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अरविंद घोष. आनंद मठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर योग्य उत्तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे आनंद मठ ही कादंबरी लिहिली. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कशावरून घेतले आहे? योग्य उत्तर सारनाथचा स्तंभ. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती? सिराज उद्दौला आणि इंग्रज. नाव सिराज आहे लक्षात ठेवा, सियाज उद्दौला असं याचं नाव आहे, सियाज उद्दौला. तैनाती फौजेचा जनक कोण होता? लॉर्ड वेलस्ली हा तैनाती फौजेचा जनक मानला जातो. हा आपली सेना जी आहे लढाईसाठी आपल्या ते जे राजे होते त्यांना तो भाडेतत्वावर द्यायचा, म्हणून तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्ली यांनी त्याची सुरुवात केली. 1857 उठाची सुरुवात कुठून झाली? 1857 उठाव जो आहे त्याची सुरुवात कुठून झाली असा प्रश्न आहे, तर मिरत इथून त्याची सुरुवात झाली. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? तर राज बिहारी बोस यांनी सुरुवात केली आझाद हिंद सेनेची. याने भारतात पोस्ट व रेल्वेची सुरुवात केली, कोण ज्यांनी पोस्ट आणि रेल्वेची सुरुवात भारतामध्ये केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी जी आहे भारतामध्ये पोस्ट आणि रेल्वेची सुरुवात केली. भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जाते? पोलादी पुरुष. योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू ऑफ युनिटी. लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? हे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये. लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सर्वात उंच आहे आणि हे कुठे आहे? गुजरातमध्ये. नर्मदा जे आहे त्या ठिकाणी हे आहे. द इंडियन स्ट्रगलचे लेखक कोण आहे? आचार्य कृपलानी हे काय आहे? द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक आहेत. खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक कोण? तर योग्य उत्तर खान अब्दुल गफ्फार खान यांनी ही खुदाई खिदमतगार ही संघटना सुरू केली. भारताची फाळणी करणारी योजना कुठली होती? माउंट बॅटन योजना ही भारताची फाळणी करणारी योजना, माउंट बॅटन योजना म्हणून ती फेमस आहे. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं?
लाला लजपत राय यांनी हे पुस्तक लिहिलं, कुठलं? अनहॅपी इंडिया। राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते। अस्थायी होते। स्थायी अध्यक्ष कोण होते असं सुद्धा तुम्हाला विचारू शकते, स्थायी आणि अस्थायी, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद। शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळास काय म्हणतात? अष्टप्रधान मंडळ असं म्हणत होते। गीतांजली ची रचना कोणी केलेली आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली लिहिलेला आहे, याच्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे। अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? अमृतानुभव। तर योग्य उत्तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृतानुभव याची रचना केली। कधी केली? तर 1290 मध्ये। संत एकनाथ महाराज यांचा जन्म कुठे झाला? संत एकनाथ महाराज यांचा जन्म झाला पैठण 1533 मध्ये। त्यांनी एकनाथी भागवत रचलं। वसतिगृहाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर छत्रपती शाहू महाराज वसतिगृहाचे जनक। छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यांकरिता डॅश डॅश हे पहिलं वसतिगृह त्यांनी सुरू केलं, सर्व जातीच्या विद्यार्थ्यांकरिता। योग्य उत्तर आहे राजाराम। बंगाल प्रांतात दुहेरी शासन प्रणाली कोणा सुरू केली? दुहेरी शासन प्रणाली लॉर्ड क्लाइव्ह यानं दुहेरी शासन प्रणाली सुरू केली कुठे? बंगालमध्ये। त्याच्यानंतर भूगोलवरती आपण प्रश्न जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? MSEB 1960 मध्ये। याचं मुख्यालय मुंबईला। रेशीम कापड करिता प्रसिद्ध कुठलं ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये? एकोडी भंडारा जिल्हा। हातमाग उद्योग व उत्पादने करिता प्रसिद्ध ठिकाण? तर भिवंडी ठाणे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली विचारू शकतात? पुणे आहे। पैठण हे ठिकाण कोण्या नदीवर वसलेलं आहे? पैठण। तर गोदावरी नदीवरती हे ठिकाण वसलेलं आहे पैठण। पितांबरी व पैठण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कुठलं? तर येवले नाशिक जिल्हा। मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे? तर टोटल 3 जे आहे ज्योतिर्लिंग हे मराठवाड्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्रात स्वस्त धान्य योजनेची सुरुवात कोण्या वर्षी करण्यात आली? तर महाराष्ट्रात स्वस्त धान्य योजना सुरू झाली 1957 पासून। संजय गांधी निराधार जी योजना त्याची सुरुवात केव्हा झाली? 1980 पासून। अकोला शहर हे कोण्या नदीकाठी वसलेले आहे? तर मोरणा नदीकाठी हे वसलेलं आहे अकोला शहर। महाकवी कालिदास यांचे स्मारक कोण्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे रामटेक हे ठिकाण, महाकवी कालिदास यांचं स्मारक। नेवासे ठिकाण कोण्या नदीकाठी आहे? नेवासे ठिकाण तर प्रवरा नदीकाठी हे ठिकाण आहे नेवासे, लक्षात ठेवा। कन्फ्युजन होतं प्रश्नाचे ऑप्शन दिल्यानंतर, भीमा कृष्णा प्रवरा असे काही तुम्हाला पर्याय देऊ शकतात गोदावरी, तर नेवासे हे ठिकाण प्रवरा नदीकाठी आहे। घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घटप्रभा तर उत्तर आहे कर्नाटक बेळगावमध्ये हे घटप्रभा अभयारण्य। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी
तर महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी नदी आहे. हिला दक्षिणची गंगा असं सुद्धा म्हणतात. 1450 किलोमीटर इतकी लांबी आहे हिची. हिचा उगम नाशिकमध्ये जे त्र्यंबकेश्वर आहे ज्योतिर्लिंग तिथं झालेला आहे. ही आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ जी आहे बंगालच्या उपसागरात मिळते आंध्रमध्ये. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठली? मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका. लेह हे ठिकाण कोण्या नदीवर आहे? तर सिंधू नदीवरती हे ठिकाण आहे लेह. भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेलं राज्य कुठलं आहे? सर्वात जास्त क्षेत्रफळ ते म्हणजे राजस्थान आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ 2 नंबरवर मध्य प्रदेश, 3 नंबरवर इथं महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? तो मोठा बोंडारा. तापी नदीचं उगम कुठे आहे? तापी नदी बैतूल जिल्ह्यामध्ये जे मूलताई आहे तिथं तिचा उद्गम आहे. मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे. मध्य प्रदेश बैतूल मूलताईजवळ. इंद्रायणी नदीकाठी कोणते सुप्रसिद्ध ठिकाण आहे? तर योग्य उत्तर आहे देहू आणि आळंदी. इंद्रायणी नदीकाठी आहे. आपल्या आकाशगंगा जे आपलं त्याचं नाव काय? तर आपल्या आकाशगंगेचं नाव आहे द मिल्की वे. कोयना धरणाचा जलाशय म्हणजेच पाणी साठा हा कशा नावानं ओळखला जातो? कोयना धरण. तर शिवसागर असं म्हणून त्याला ओळखतात. आणि जायकवाडी धरण जे आहे त्याला काय म्हणतात? नाथसागर असं म्हणतात. चादरीकरिता प्रसिद्ध शहर कुठलं आहे महाराष्ट्रात? तर सोलापूरच्या ज्या चादरी आहे त्या प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. ज्ञानपीठ पुरस्कार 2018 विजेते कोण? अमिताव घोष. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 2018. रमण मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती विनोबा भावे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही कोणती आहे? पाहिलेला प्रश्न आहे आपण. तर पुणे आहे. पर्यटन राजधानी ही औरंगाबाद आहे. त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 1975 मध्ये. महाराष्ट्राचं राज्य पक्षी कुठलं आहे? हरावत हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. जनगण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण? रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रीय गीत वंदे मातरम याचे कवी कोण आहे? बंकिमचंद्र चटर्जी. भारतात सर्वाधिक साक्षर राज्य कुठलं आहे? हे जीकेचे प्रश्न काही. तर केरळ हे सर्वाधिक साक्षर आहे. सर्वात कमी लोकसंख्येचं केंद्रशासित प्रदेश कुठलं आहे? तर लक्षद्वीप हे सर्वात कमी लोकसंख्येचं केंद्रशासित प्रदेश. 64,429. 2011ची जनगणना ही कितवी जनगणना होती? आता 2021ची जनगणना होणार आहे. तर 15वी ही जनगणना. देशात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कुठलं? तर अरुणाचल प्रदेश. 17 प्रति चौरस किलोमीटर इतकी ते घनता आहे. फक्त 17 इतकी घनता आहे अरुणाचल प्रदेश एपीमध्ये. एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्या खालोखाल जी आहे महाराष्ट्रात आहे. तर म्हणून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती? 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर 74.4%. दख्खनची राणी म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे? तर पुणे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी म्हणजे जनरेटर काउंट करण्याचा पहिला प्रयत्न खालपैकी कोणी केला?
राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी म्हणजे आपलं उत्पन्न किती आहे भारताचं, याचा पहिला प्रयत्न कोणी केला होता? दादाभाई नौरोजी. राष्ट्रीय उत्पन्नाचा त्यांनी सिद्धांत मांडला होता. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली महिला कोण, भारतीय महिला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव ईस्टडी सर्कलच आहे आणि लोगो हाच आहे. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.